आहे या ठिकाणी धोतो आणि एखादी सुदगिरणी जर त्या ठिकाणी काढली तर त्यात अडचण काय? आणि प्रथम सगळ्यात आधी म्हणजे ती माझी नाही आहे, ती माझी नाही आहे, शेंदुर्णीचे आमचे गोविंद अग्रवाल म्हणून कार्यकर्ते त्यांची ती आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून, 10 वर्षापासून, 15 वर्षापासून त्यांची ती मागणी होती, त्यांचं प्रकरण त्या ठिकाणी पेंडिंग होतं. मला वाटतं ज्या भागामध्ये कापूस पिकतो त्या भागामध्ये एखादी सुदगिरणी नसावी का? कारण आमच्या भागामध्ये सुदगिरण्याच नाही सहकार त्याच्यावरच्या, त्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि म्हणून आमचा आग्रह होता की ज्या ठिकाणी 100% कापूस पिकतो त्या भागामध्ये सुद्धा एखादी सुदगिरणी असावी. आणि म्हणून ती परवानगी त्या ठिकाणी नियमानुसार आणि ही त्यांना मिळालेली आहे. पण उगाच बिल माझ्यावर फाटतंय, गिरीश महाजनांना परवानगी, गिरीश महाजनांना परवानगी, मला हेच कळत नाही मी तिथे कुठेही नाही आहे किंवा माझे कुटुंबीय तिथे कुठेही नाही आहेत. पण वित्त गिरीश भाऊ, विरोधक म्हणतात वित्त विभागाचा विरोध डावलून या सगळ्या सुदगिरणीला जो आहे तो पैसा जो आहे तो देण्याचा, आपण तपासून बघा, अजून पैसे देण्याचा प्रश्न झालेला नाही. फक्त कॅबिनेटमध्ये परवा मंजुरी मिळालेली आहे, त्याच्यासाठी अजून 8-10 कोटी रुपये भाग भांडवल जमा करावं लागणार आहे त्या सद्गृहस्थांना, आणि त्यानंतर त्यांना पैसे मिळणार आहेत. लगेच काही निर्णय झाला आणि पैसे गेले त्यांच्या खात्यात गेले असं कुठे नाही आहे. पण मला असं वाटतं की ज्या